भरती पडू लागले आहेत, ही परिस्थिती अधिक गंभीर होईल असं वाटत असतानाच पिंपरीमधल्या एका उद्योजकानं अग्निरोधक थर्मोकोलपासून खाट तयार केली आहे. सहज हलवता येणारी आणि वजनानं हलकी मात्र अर्धा टन भारक्षमता असलेली ही खाट आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या भोसरी MIDC मध्ये माने उद्योग समूह आहे. या समूहाचे अध्यक्ष रामदास माने यांनी खाटांअभावी रुग्णांची आबाळ होत असल्याची बातमी साम टीव्हीवर पाहिली आणि त्यानंतर थर्मोकॉलपासून खाटा तयार करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी म्हणून ना नफा ना तोटा या तत्वावर अल्प किमतीत खाटा पुरवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी बेड नाही, ते जमिनीवरती झोपले होते. अशा ह्याच्यातनं आपल्याला काय करता येईल का? आम्ही याच्यावरती R&D केली, संशोधन केलं आणि आम्ही थर्माकोलचा जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकमधनं आमच्या ट्रिमिंग आणि कटिंग मशीनवरती त्याला स्लायसिंग केलं आणि त्याच्याप्रमाणे एक बेड तयार केलं. हे जे थर्माकोल जे आहे हे अग्निविरोधक थर्माकोल आहे आणि हे 100% रिसायकल.